तर तुम्हाला मताचा आशीर्वाद मागण्याकरता मी आज सकाळपासून लोकलमध्ये प्रवास करतो. आम आदमी पार्टी कशी स्थापन झाली हे आपण मीडियामधनं टी व्हीवर पाहिलेलं आहे. भ्रष्टाचारमुक्त भारताच्या स्वप्नाकरता आम आदमी पार्टीची स्थापना झालेली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणं आपण नेहमी ऐकतो, टी व्हीवरती ऐकतो, वर्तमानपत्रामध्ये वाचतो. 1,86,000 कोटी, 1,70,000 कोटी, राष्ट्रकुल घोटाळा 70,000 कोटी, अशा प्रकारचे लाखो कोटींचे घोटाळे आपल्या देशात रोज होत आहेत. आणि त्या महिलांवरती अत्याचार होत आहेत, पोलीस प्रशासनने काम करत, ही सगळी प्रकरणं आपण पाहतोय. ही खूप गंभीर प्रकरणं आहेत. आपल्या देशामध्ये काही मुठभर राज्यकर्ते आणि भांडवलदार उद्योगपती यांच्या देशामध्ये यांचा पूर्णपणे देशावरती कब्जा होतोय का काय, आणि अशा स्थितीमध्ये आपल्याला देश वाचवायचा आहे. तर आपण सगळे सामान्य लोक जर जागे नाही झालो तर आपला देश लयात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून NDA किंवा UPA यांना पर्याय म्हणून आम आदमी पार्टी जे जनचळवळीतले लोक होते, जे लोकराड्यातले लोक होते, हे एकत्र आम आदमी पार्टी उदयास आलेले आहे. त्यामध्ये मेधा पाटकर असतील, मुलगा महाजन असतील, असे अनेक जनचळवळीत काम करणाऱ्या महिला असतील, किंवा पुरुषांमध्ये सगळे राजकारणात ठरलेले आहे. मेनाताई मुंबई रात्री सभेला गेलो, तर माझी विनंती आहे आपल्याला, माझी आपल्याला विनंती आहे, मी पिंपरी चिंचवडमध्ये राहिला आहे, जनचळवळीमध्ये काम केलेलं आहे. लवासा प्रोजेक्ट शरद पवारांचा आहे, तिथे शेतकऱ्यांमध्ये अन्याय झाला, त्या आंदोलनात मी काम केलेलं आहे. मावळामध्ये कारवा एशियाच्या माध्यमातून 14 गावांची जमीन जाणार होती, मी जमीन वाचवलेली आहे. पवना धरणग्रस्त टाटा धरणग्रस्तांच्या आंदोलनात मी काम केलेलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये महानगरपालिकेचं ऑडिट करून 400 कोटीचा घोटाळा मी बाहेर काढलेला आहे. महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या आमदारांचे कुटुंब काही व्यवहारांचे ओपन केलेले आहे. महानगरपालिकेत पाणी मीटरचा विषय असेल, पाणी पाण्याच्या दाराचा विषय असेल, विजेच्या दाराचा विषय असेल, किंवा टॅक्स दरवाढीचा विषय असेल, याच्यावर देखील मी काम केलेलं आहे. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की आम जनतेच्या वतीने आपण हा पक्ष आमचा पक्ष आहे, आम्ही स्थापन केलेला पक्ष आहे. प्रस्थापित पक्षांना मान देण्याकरता आम जनतेने आम जनतेसाठी स्थापन केलेला आम आदमी पार्टी पक्ष आहे. म्हणून आपण सगळ्यांनी